श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या कोमल भक्ती परिवारात खूप स्वागत। बघा, रात्री झोपण्यापूर्वी मी तुम्हाला काही मंत्र सांगणार आहे, त्याचा जप केल्यानंतर शत्रुबाधा व इतर बाधा दूर होतील। बघा, सनातन धर्मात अनेक ठिकाणी मंत्रांची शक्ती सांगितली आहे, यामुळेच अनेकदा धार्मिक गुरूंकडून मंत्राच्या अचूक उच्चारासह जप करण्यास भर दिला जातो। मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की ते हानिकारक अडथळे सहज दूर करू शकतात। बघा, लोकांच्या जीवनात अनेक प्रकारची भीती असते, ज्यामध्ये शत्रूची भीती, पैशाची भीती अशा अनेक भीती असतात। म्हणूनच असा मंत्र आहे की रात्री झोपताना ज्याचा जप केल्यास कोणताही शत्रू तुमच्यावर विजयी मिळू शकत नाही। म्हणूनच तुम्ही तुमच्या प्रत्येक शत्रूचा पराभव करू शकाल, त्याचवेळी तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला ओव्हरहेड अडथळ्यांपासून वाचू शकाल। श्रोते हो, तुम्ही ऐकताय ना, मी खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगत आहे, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे। या मंत्राशी संबंधित एक कथा आहे। वस्तुतः भगवान विष्णू शय्येवर निद्रिस्त अवस्थेत असताना त्यांच्या कानातील घाणीतून मधू कैतव नावाचे दोन राक्षसांचा जन्म झाला। कालांतराने हे दोन राक्षस खूप कुप्रसिद्ध झाले आणि अनेकदा ऋषींना त्रास देऊ लागत। एकदा हे दोन राक्षस ब्रह्माजींकडे पोहोचले। राक्षसांनी ब्रह्माजींना विचारले आणि ब्रह्माजींना सांगितले की तुम्ही एकतर आमच्याशी युद्ध करा किंवा पद्मासन सोडा। तेव्हा ब्रह्माजींनीच पाहिले की त्यांच्यासारखा तपस्वी या राक्षसाशी युद्ध करू शकत नाही, म्हणून ते भगवान विष्णूंकडे पोहोचले। ब्रह्माजींनी पाहिले की ते भगवान विष्णू झोपलेले आहेत। ब्रह्माजींनी भगवान विष्णूंना उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांची झोप काही मोडत नव्हती। ब्रह्माजींनी पाहिले की भगवान विष्णू केवळ निद्रा नसून योग निद्राच्या नियंत्रणाखाली आहेत। योग निद्रा ही देखील एक देवी आहे। विष्णूला योग निद्रामध्ये पाहून ब्रह्माजींना योग निद्रा देवीची आठवण झाली। ब्रह्माजींनी पाठवलेला मंत्र आहे, निद्रम भगवती विष्णोरुतुलन तेजसह प्रभू। यानंतर भगवान विष्णूंनी अनेक वर्षे युद्ध करून मधु कैथब राक्षसांचा वध केला। योग निद्राच्या या मंत्राची स्तुती केल्यावर शत्रूवर विजयासोबतच धनधान्य प्राप्त होते, कारण जगाचे पालनकर्ते भगवान विष्णू आहेत आणि ते योग निद्राच्या नियंत्रणाखाली आहेत। तेव्हा जेव्हा आपण योग निद्रेला कोणत्याही कार्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा भगवान विष्णू देखील आपल्याला आशीर्वाद देतात। या मंत्राचा जप केल्याने रात्री झोपही चांगली लागते। तर मंत्र परत एकदा ऐका। निद्रम भगवती विष्णोरुतुलन तेजसह प्रभू। तर असा मंत्र होता। तुम्हाला नक्की कसा वाटला ते मला सांगा, किंवा तुम्हाला ते जमत नसेल तर सिंपल आपल्या कोणत्याही स्वामींचा जप करा, महादेवाचा जप करा, पण करा शांततेने, झोप लागेल। सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आणि हां, तुम्ही सर्वजण खुश असाल हीच अपेक्षा करते। सर्वांनी आनंदी रहा, सर्वांना आनंदी ठेवा, हीच प्रभूचरणी पात्राकडून धन्यवाद।